नसतील की मी शुभेच्छा दिल्या म्हणून एकालाही नाही दिल्या. एक ग्रुप आहे त्यामध्ये लगभग सगळे आहेत, पण मी त्यावरही शुभेच्छा नाही पाठवल्या. कारण की मला त्या माध्यमातून न देता प्रत्यक्ष द्यायची माझी इच्छा होती की आपण प्रत्यक्ष बोलवून आणि मग आपण शुभेच्छा देऊ, उशिरा का होईना. तसं पत्रकार दिन हे निमित्त आहे, परंतु एक वर्षातून आपण तसं भेटत, तसं दररोजच मला हे सगळे भेटत असतात, मी यांना भेटत असतो, परंतु सामूहिक पद्धतीने सर्व पत्रकारांनी एकत्रित यावं आणि काहीतरी थोडंसं एक आपण चिंतन करावं, एक मंथन करावं, त्यातून आणखी या मंथनातून काही चांगलं निर्माण करता आलं, आपण त्यासाठी प्रयत्न करावे, हा उद्देश आहे. आणि माझा मुख्य उद्देश हाच आहे की ही सगळी पत्रकार एकत्रित असले पाहिजे, यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक बांधून ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो की एका धाग्यामध्ये हे सगळे बांधले गेले पाहिजेत, एकत्रित राहून यांनी यांची पत्रकारिता बळकट केली पाहिजे, मजबूत केली पाहिजे, संघटित केली पाहिजे. कारण की आपण म्हणतो चौथा स्तंभ, मग तो मजबूत असेल तर तो वजन पेलू शकतो, तो मजबूत असेल तर सर्वांना आधार देऊ शकतो. म्हणून यांच्या मजबूतीचा, यांच्या समरसतेचा, यांच्या एकात्मतेचा, यांच्या संघटनाचा फायदा या आपल्या परिसराला वेगवेगळ्या माध्यमातून होऊ शकतो. तसं इथे जे काही पत्रकार या शहराचे आहेत ते फार काही मान सन्मान अशा कोणत्याही अपेक्षा ठेवत नसतात, माझ्याकडूनही त्यांच्या कोणत्या अपेक्षा कधीच नाही आणि माझ्या त्यांच्याकडून वेगळ्या कोणत्या अपेक्षा नाहीत. जे नातं आहे ते प्रेमाचं आहे. आजही हे जी काही भेट दिली वगैरे मागचा विषय तो एक फक्त निमित्त आहे. आणि ह्यांच्यावर म्हणजे यांच्या सर्वांच्या परिवारावरही माझं प्रेम आहे, मला सर्वांच्याबद्दल आस्था आहे. त्या माध्यमातून फक्त एक भेट व्हावी म्हणून हे सगळं निमित्त करून आपण दरवर्षी एक वार्षिक आयोजन करीत असतो. नाही तर एरवी सगळ्यांची दररोज माझी भेट असते. आणि तसे माझ्यासाठी हे कोणी पत्रकार नाहीत, एक व्यक्तिविशेष नाहीत. आताही तुम्ही बघितलं इथे कार्यकर्ते आज आमचे दोन तीन जे आहे इथले ते नेहमीचे ते सुट्टीवर आहे. सांसारिक असल्यामुळे त्यांना सुट्टी अपेक्षित असते महिन्यातून, महिन्यातून एकदा दोन दिवस तरी. त्यांनीच म्हणजे खुर्चीची व्यवस्था पण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जसं बारीक नियोजन केलं, तुम्ही यायच्या आधीचं नियोजन यांनीच खुर्चीची व्यवस्था पण केली. या खुर्च्याही त्यांनीच इथे आणून ठेवल्या, या खुर्चीची रचना पण त्यांनीच केली. इथे स्वयंसेवक नव्हता तर त्यांनीच स्वयंसेवकाची भूमिका, सूत्रसंचालक पण पत्रकारच होते म्हणजे ह्यामध्ये वेगळे नाही. हे जे काही सुरू आहे दरवर्षी ते फक्त प्रेमातून आपुलकीतून जिव्हाळ्यातून सुरू आहे. आणि म्हणून हे मी सुरू पण ठेवलं आहे की ह्या निमित्ताने मलाही वाटतं एक शहरात एक धार्मिक प्रतिनिधी म्हणून, एक पालक म्हणून की मी यांचं कौतुक करावं, यांना बोलवावं. आणि जसं त्या मुलाला आपण त्या मुलाचे लाड करत असतो तसं यांचे आपण लाड करावे. बाकी काही दुसऱ्या अपेक्षा नाही, दुसरे उद्देश त्यांचे पण नाही, माझे पण नाही. मी तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, तुमच्या पत्रकारितेसाठी शुभेच्छा देतो. जे कार्य तुम्ही हाती घेतले, तुमच्या हाती खूप असरकारक शस्त्र आहे लेखनीचं, की त्यातून खूप मोठं कार्य निर्माण होऊ शकतं. माता सरस्वतीला प्रार्थना करतो की ती तुम्हाला सहाय होवो आणि तुमच्याकडून समाजामध्ये एकात्मतेचं, समरसतेचं, जागरूकतेचं कार्य होत राहो आणि सकारात्मक समाजाच्या निर्माणासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं, निरामय आयुष्य द्यावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. तुम्ही सेतू म्हणून आहात समाजामध्ये, सर्व घटकांच्या मध्ये सेतूचं काम, सेतूची भूमिका पत्रकारांची आहे. त्या तुमच्या कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, समर्पित आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. साहेबांचं इथे मी फैजपूर शहरामध्ये
स्वागत करतो तशी साहेबांची माझी पहिलीच भेट आहे आज, म्हणून या निमित्ताने म्हटलं साहेब आले तर भेटही होईल, तर मी साहेबांचं इथे स्वागत करतो। प्रांताधिकारी आमच्या मातीमध्ये सर्वगुण संपन्न आमची माती आहे, आणि इथल्या मातीतली विशेषता अशी आहे की या मातीचा ज्याला स्पर्श झाला किंवा या मातीला ज्याने स्पर्श केला तो या मातीचाच बनतो, तो कायमस्वरूपी आमचे इथले पूर्वीचे जेही अधिकारी असतील ते कोणीच फैजपूरला विसरत नाही। आजही म्हणजे जे आमचे अधिकारी आहेत ते मला 8 दिवसातनं 15 दिवसातनं एक मॅसेज त्या सर्व अधिकाऱ्यांचा असतो की महाराज जी काय सुरू आहे, आजही ते संपर्कात आहे, यांच्याही सगळ्यांच्या संपर्कात असतात। तर ही मातीच गुणकारक आहे आणि तिची अनुभूती तर मी स्वतः वयाच्या 10व्या वर्षापासून जेव्हा मी इथे आलो तेव्हापासून घेतोय, तर या मातीमध्ये तो गुण आहे। मी साहेबांचाही धन्यवाद करतो आणि आज आपण वेळ दिला, आपणही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, मी तुम्हालाही त्यासाठी धन्यवाद देतो। कारण कार्यक्रम अशा पद्धतीचं असल्याने मी म्हटलं साहेब येतील, मुख्याधिकारी साहेब येतील, आपण येणार, तेवढं मला अपेक्षित होतं, बाकी कुणाला आणखी बोलवण्यापेक्षा, कारण याचं एक पारिवारिकच स्वरूप कायम मी ठेवायचा प्रयत्न केला आहे, म्हणून मग इतर मी कोणाला जास्त कार्यक्रमासाठी काही निमंत्रित केलं नाही। मी तुम्हाला सर्वांना मनापासून कार्यक्रमासाठी दरवेळेस जिल्ह्यातून अनेक ठिकाणी येण्याचं निमंत्रण मिळतं, पण बऱ्याचदा पत्रकारांचा कार्यक्रम असून जाण्याचं मी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्या मागचं एक कारण असं की उमाकांत सरांनी त्या विषयाला हात घातला। पत्रकारांचा कार्यक्रम हा खरं म्हणजे समाजाने साजरा केला पाहिजे, समाजाने पुढे आलं पाहिजे, आणि पत्रकारांचा एक त्या दिवशी आदर सत्कार समारंभ जो काय असेल तो केला पाहिजे। पण बऱ्याचदा पत्रकारांचा सन्मान हा पत्रकारांना स्वतःहून करून घ्यावा लागतो, म्हणजे नावं जरी त्याच्या मागचे वेगळे असले तरी त्याचा पुढाकार हा बऱ्याचदा स्थानिक पत्रकार संघाचा असतो। अनेक ठिकाणी आम्ही बघतो की सत्कार करणारे जे हात असतात ते एक तर राजकीय असतात, कोणी गावातला प्रभावशाली व्यक्ती असतो ते असतात, आणि हा कार्यक्रम घेण्याचे वेगवेगळे इंटेन्शन, काही स्वार्थ लाभ लोभ हा त्याच्या मागे दडलेला असतो। मात्र जेव्हा महाराजांचं नाव समोर आलं, आता महाराज आणि राग लोभ याच्या फार पुढे निघून गेलेले व्यक्तिमत्व आहे, आणि दरवर्षी महाराज हा उपक्रम घेतात, खरं म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत आणि फैजपूरचे पत्रकार त्यात खूप भाग्यवान आहात की दरवर्षी एका चांगल्या व्यक्तीच्या हातून, एका चांगल्या व्यक्तीच्या पुढाकाराने आपल्या कामाचं मोल तपासलं जातं आणि त्याची काहीतरी दखल घेतली जाते। पत्रकार म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा समाजाने आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे किंवा आपल्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे या उद्देशाने आपण कधी काम करत नाही। मात्र आपलं काम करत असताना जेव्हा आपल्या कामाचं कौतुक होतं आणि असा एखादा व्यक्ती असतो की जो आपला चांगलं काम केलं तर आपल्या पाठीवर शाबासकी देतो आणि आपला रस्ता कुठे चुकला तर आपले कान धरण्याची तयारी ठेवतो, तर असं वातावरण जिथे असतं ते खरं म्हणजे खूप चांगलं असतं। महाराजांबद्दल मी काय बोलणार, कारण माझ्यापेक्षा जास्त महाराजांचा स्नेह आणि त्यांचा संपर्क हा तुमच्याशी आहे। या प्रांगणात पहिल्यांदाच